नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर अशी संधी आली की आपल्या सर्वांसमोर मी मराठीमध्ये माझे काही विचार हे मांडावे. काही काळापूर्वी, काही वर्षापूर्वी एक छोटंसं पत्र जे माझ्या आजोबाने माझ्यासाठी लिहिलं होतं, त्यातल्या चार लाईन्स ज्या मला तुमच्यासमोर ठेवण्याची आज इच्छा आहे. आणि त्या चार लाईन्समध्ये मला त्यांनी जे सांगितलं होतं ते होतं की आयुष्य हे माणसाने कसं जगावं. त्यांच्या ह्या चार लाईनीत बराच काही आत्मविश्वास, बरंच काही मनातलं दडलेलं होतं जे माझ्यासमोर ओपन अप केलं. ते नेहमी म्हणायचे की आपलं आयुष्य म्हणजे एक खळखळणारा झरा आहे, त्याचा कधी उबक होऊ देऊ नये, परंतु ते सतत खळखळत ठेवावं. प्रत्येक अपयश ही यशाची इमारतीची पायरी आहे. अपयशाची पायरी चढत असताना उदास व्हायचं नसतं, खचून जायचं नसतं. प्रत्येक पायरी चढत असताना यशाची इमारत ही आपल्या डोळ्यासमोर नेहमी ठेवावी. जीवनात यश येवो किंवा अपयश, सुख असो व दुःख, माणसानं आपलं अस्तित्व विसरायचं नसतं. प्रकाशमय भविष्यकालीन स्वप्न रंगवत असताना भूतकाळातील अंधार विसरायचा नसतो. भूतकाळात चुका झाल्या म्हणून वर्तमान काळात विस्फोट करू नये. चुकाची दुरुस्ती करतच माणूस हा घडत असतो. म्हणून प्रिय मित्रांनो, आजच्या या दिवसामध्ये आपले ज्या जवळचे नातेवाईक असतील, आपले मित्रगण असतील, या प्रत्येकांवरती प्रेम करण्यास शिका. झालेल्या छोट्या मोठ्या चुका विसरून जा आणि येणाऱ्या वेळेमध्ये या कोविड-19 कोरोना व्हायरसच्या क्षणामध्ये एकमेकांची साथ द्या. यातच आपलं आयुष्य लपलेलं आहे. धन्यवाद.